सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे. सीके मराठी. कवठेमांका नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 17 जागांसाठी तब्बल 156 एवढे विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल. नगरपंचायतीच्या 13 जागांसाठी निवडणूक होणार असल्याची माहिती प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी दिली. दिनांक 6 डिसेंबर अखेर केवळ 18 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मिरजेचे प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार विजय गोरे व नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ संतोष मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन व्यवस्था कार्यरत होती. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये 17 प्रभागाचे अर्ज तपासले जात होते. अर्ज तपासणी करणे व अर्ज स्वीकारणे या दोन्ही ठिकाणी दिवसभर गर्दी होती. कवठेमांका नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय उमेदवारी अर्ज पुढील प्रमाणे दाखल झाले आहेत. प्रभाग क्रमांक 1 11 अर्ज, प्रभाग क्रमांक 2 11 अर्ज, प्रभाग क्रमांक 3 13 अर्ज, प्रभाग क्रमांक 4 6 अर्ज, प्रभाग क्रमांक 5 6 अर्ज, प्रभाग क्रमांक 6 6 अर्ज, प्रभाग क्रमांक 7 22 अर्ज, प्रभाग क्रमांक 8 10 अर्ज, प्रभाग क्रमांक 9 6 अर्ज, प्रभाग क्रमांक 10 6 अर्ज, प्रभाग क्रमांक 11 12 अर्ज, प्रभाग क्रमांक 12 8 अर्ज, प्रभाग क्रमांक 13 9 अर्ज, प्रभाग क्रमांक 14 6 अर्ज, प्रभाग क्रमांक 15 7 अर्ज, प्रभाग क्रमांक 16 5 अर्ज, प्रभाग क्रमांक 17 7 अर्ज, असे 156 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ओबीसींचे आरक्षण असलेल्या कवठेमांका नगरपंचायतीच्या 4 जागांसाठी होणारी निवडणूक तहकूब करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 5 8 16 व 17 हे प्रभाग ओबीसीकरिता आरक्षित आहेत. शहरातील प्रभाग क्रमांक 7 सर्वाधिक 22 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. बुधवार दिनांक 8 रोजी छाननी करण्यात येणार आहे. सीके मराठी न्यूज, मुख्य संपादक चंद्रकांत खरात, कवठेमांका. चालेल चालेल.